धन्यवाद, थैंक यू सो मच राहुल जी चव्हाण सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. खऱ्या अर्थाने ज्या आवाजाला ऐकावं आणि त्या आवाजाच्या प्रेमात पडावं. थँक्यू सो मच. जाऊया मैदानावरती. सेकंड राऊंडची दुसरी मॅच, मॅचला होते सुरुवात. एका बाजूला टीम पाहायला मिळेल राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि दुसऱ्या बाजूने फाईट करताना पाहायला मिळेल टीम मुळगाव. मेन इन ग्रीन सज्ज झालेली आपण पाहतोय सलामीची जोडी. मैदानावरती मुळगाव संघाच्या वतीनं दोन आघाडीचे फलंदाज महेश आणि सागर ही जोडी मैदानावरती. पहिला चेंडू सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू बॉडी टर्न करून खेळण्याचा प्रयत्न, बॅट वरती व्यवस्थित येत नाहीये आणि हा चेंडू शून्य धावांसाठी पाहायला मिळतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती, ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं बदलापूरचं क्रिकेट आणि बदलापूरच्या क्रिकेटचं वैभव वाढवलं, तो गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुदर्शन गोलंदाजी मार्क वरती तयार. सुदर्शन उंचपुरा गोलंदाज पहिला चेंडू डॉट फेकतोय आणि फलंदाजाला मात्र पहिल्या चेंडूवर उत्तर नव्हतं, या चेंडूवर सुद्धा उत्तर नव्हतं. प्लेड ऑन होत असताना पाहायला मिळाला, बॅटची कडा होती, विकेट किपरच्या हातात जातोय चेंडू, मात्र झेल टिपण्यात अपयशी. चेंडू शून्य धावांसाठी हा सुद्धा येतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट, कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये आणि गोलंदाजा थँक्यू या वेळेस बॉडी टर्न सुदर्शन गोलंदाजी मार्क वरती पहिले दोन चेंडू डॉट आले, त्यानंतर मात्र गोलंदाज सुदर्शन वरती हल्ला चढवत असताना महेशच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. यावेळेस सुद्धा बॅट फिरवली जाते, वेगानं बॅट स्विंग, मात्र चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सुदर्शन कमबॅक करण्यासाठी नक्कीच ओळखला जातो. पहिल्या दोन चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नव्हती, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आला चौकार आणि हा चेंडू डॉट फेकतोय. चार चेंडू एकंदरीत फेकले, चार धावा खर्च केल्या. पहिले षटक चालू आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय, लॉंगा बाउंड्रीवरती फिल्डर आहे, वेगानं चेंडूवरती आलाय, कुठल्याही प्रकारे घाई करत नाहीये, सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं 5 आकड्यावरती. महेश आणि सागर ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती, मुळगाव संघासाठी आघाडीची जोडी. मेन इन ग्रीन जबरदस्त जर्सीज मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मुळगाव संघाचे दोनही फलंदाज, त्याचबरोबर राज क्रीडा मंडळ कुळगाव एक मातब्बर टीम आपल्याला पाहायला मिळतीय. अर्थातच अविनाशजी भोईर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारी ही टीम आणि एक जबरदस्त द्वंद्व द्वितीय फेरी ती मॅच आहे आणि या मॅचमध्ये एकमेकांच्या विरोधात आपली ताकद आजमावताना या दोन टीम एकमेकांच्या समोर उभ्या टाकलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय हनुमान जोबेली आयोजित जोबेली चषक 2022 हा रणसंग्राम रजनी क्रिकेटचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. या थराराचा आजचा आजची ही पहिली रात्र आणि या पहिल्याच रात्रीला क्रिकेटचा हा रंगलेला सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच, एका बाजूला कुळगाव दुसऱ्या बाजूला मुळगाव, बदलापूर विभागालाच बिलॉंग करणाऱ्या या दोन टीम. यावेळेस प्रथमच लेफ्ट हँडेड बॅट्समन, यावेळेस अपील केलं जातंय पंचांकडे, मोठं अपील केलं जातंय, मात्र पंच तटस्थ पाहायला मिळत आहेत आणि या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. एकंदरीत पहिलं षटक समाप्त होतंय. गोलंदाजी मार्क वरती सुदर्शनला आपण पाहिलं. पहिल्या षटकाच्या अखेरी स्कोर कार्ड वरती 5 धावा बिनबाद 5 सावध सुरुवात. यस डीजे हनुमान क्रिकेट संघानी या नरळच्या मैदानी आणली फायनल जिंकूनी, त्या नरळच्या मैदानी आणली फायनल. थँक्यू सो मच मित्रांनो. जय हनुमान जोबेली म्हटलं म्हणजे नुसतं नाव नाही, ब्रँड ए बॉस.
नक्कीच या संघाचं आणि या गावाचं गुणगौरव व्हायलाच हवं. कौतुक करणारं हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती नवीन गोलंदाज, नवीन कहाणी. गोलंदाजी मार्गवरती तयार गोलंदाज कुशल. षटक क्रमांक 2 सुरुवात. कुशालचा हा पहिला चेंडू या वेळेस फलंदाज महेश. आता मात्र आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा आल्या, त्यानंतर मात्र आक्रमक सुरुवात या दुसऱ्या षटकाची करतोय. कुशाल गोलंदाजी मार्गवरती आणि कुशालचं मात्र इथून स्वागत करत असताना पाहायला मिळाला. गोलंदाज कुशालवरती चढवलेला हा हल्ला, पहिल्या चेंडूवर हा दमदार चौकार. कुशाल सामना करताना स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय. महेश पुन्हा एकदा तयार. उजव्या हाताचा हा हार्ड हिटर बॅट्समन. ताकदीचा गोल. ऑलराउंडर महेंद्र भूषण, भारी डेंजर करण रोशन, और सिक्सर मारी दनादन. अष्ट पैलू भरत बॅट्समन, ऑलराउंडर महेंद्र भूषण. थँक्यू सो मच. नक्कीच जय हनुमान. झोबेली संघाचे आधारस्तंभ आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेंद्र धुळे, करण धुळे नावं घ्याल तेवढी थोडीच असणार आहेत मित्रांनो. खऱ्या अर्थानं या संपूर्ण विभागाचं क्रिकेट ज्या खेळाडूंनी गाजवलं त्या खेळाडूंचा गुणगौरव आपल्याला पाहायला मिळत आहे. या वेळेस ऑन साइडला खेळलेला फटका, सिंगल धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू करण्याचा. तो सामना पहिला हजारो क्रिकेट रसिकानी, माणकिवलीच्या मैदानी आणली फायनल जिंकूनी, माणकिवलीच्या मैदानी आणली फायनल जिंकूनी. थँक्यू सो मच. नक्कीच या दोन टीम आपण पाहतोय. एका बाजूला टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि दुसऱ्या बाजूला टीम मुळगाव आपण पाहतोय. नक्कीच काही दिवसापूर्वीच आपण या मैदानावरती भव्य दिव्य टूर्नामेंट अनुभवली. पेट्रोलभाई चषक ज्या ट्रॉफीमध्ये आपल्याला या दोन टीम एकमेकांच्या समोर प्रथम फेरीमध्ये झुंजताना पाहायला मिळाल्या. त्यावेळेस कुळगाव संघानं बाजी मारली होती आणि टॉप 5 मध्ये दाखल झालेली टीम आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर द्वंद्व रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद होतोय, मोठा हादरा मिळतोय मुळगाव संघाला, बसलेला हा पहिला धक्का. गोलंदाज कुशाल सुरुवातीला आक्रमण झालं, त्यानंतर मात्र कम बॅक करत असताना पाहायला मिळाली. टीम कुळगाव या वेळेस सुद्धा फटका चांगला आहे. फिल्डर फेक करतो. या दरम्यान जबरदस्त पाहायला मिळते. पंचांकडे अपील केलं जात आहे. पंच तिसऱ्या पंचांकडे मागणी करताय, चेक केलं जाईल. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थित पोहोचलाय का? ज्या वेळेस पोहोचला त्यावेळेस व्यवस्थित बॅट लँडिंग केली होती का? स्टम्प्स ज्या वेळेस उडवले गेले त्यावेळेस मात्र फलंदाज पोहोचला होता का? या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आणि थोड्याच वेळात दूध का दूध पाणी का पाणी एक चांगला निर्णय तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो टेक्निकल टीम टेनकिकची संपूर्ण टीम आमच्या समवेत तयार आहे. लई फास्टर विवेक बॉलर, भारी चपळ बाबू फिल्डर, भल्या भल्यांच्या उडवतो दांड्या, असा खत्री सचिन बॉलर. असा अचूक अचूक निर्णय दिला त्या पंचानी, असा अचूक अचूक निर्णय दिला त्या पंचानी. थँक्यू. पाहायला मिळतोय. कुशाल गोलंदाजी मार्गवरती आलाय. सुरुवातीला हल्ला झाला, मात्र त्यानंतर फलंदाज स्वतःच्या पायावरती कुराड मारून घेताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक दोन फलंदाज धावबाद होताना आपण पाहतोय.
मित्रांनो दहावा धावणं नेहमी तुमच्या टीम साठी आणि तुमच्यासाठी धोकादायक असतं आणि ज्या वेळेस तुम्ही चांगले खेळत असता अशा वेळेस जर तुम्ही दहावा धावाल तर मात्र तुमच्या संघाला एक अडचणीचा सामना नक्कीच करावा लागतो. आठवण करून देईल तुम्हाला 1999 विश्वचषकाची ज्या वेळेस न्यूझीलंड विरुद्ध भारतची मॅच चालू होती सेमीफायनलची मॅच आणि महेंद्रसिंग धोनी खांद्यावरती जबाबदारी घेऊन लढताना आपण पाहत होतो आणि अगदी विजय दूर गेलेला असताना महेंद्रसिंग धोनी किल्ला लढवत होता आणि नजरेत टप्प्या अगदी चुकीच्या वेळेला महेंद्रसिंग धोनी आपण रनआउट होताना पाहिला आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व अक्षरशः रडताना आपण पाहिलं. मित्रांनो धावा धावणं नेहमीच कठीण असतं क्रिकेटच्या मैदानावरती तुमच्या संघासाठी तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या सर्व चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असतो. दोन फलक या वेळेस थँक यू सो मच. घाबरून गेला नाही हादरून गेला नाही कमबॅक करत असताना पाहायला मिळाला कुशाल. या वेळेस लेक्समच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय येस इट इज व्हाइट बॉल आणि अबांतरची एक धाव धाव फलकावरती जोडली जाईल. एका धावेची मदत येते 18 धावा स्कोर कार्ड वरती 18 ऑन द बोर्ड 18 धावा धाव फलकावरती. फलंदाजी करत असताना आपण पाहतोय मुळगाव टीम नाणेफेक जिंकली फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला राज क्रीडा मंडळ कोळगाव संघानं आणि फलंदाजीचं पाचारण मुळगाव टीमला दिलं. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. कुशाल गोलंदाजी मार्क वरती अद्याप पर्यंत 18 धावा स्कोर कार्ड वर. या वेळेस हा जबरदस्त चेंडू खोलवर टप्प्याचा बॅटला स्पर्श झाल्यानंतर इनफील्ड मध्ये अडवला जातोय. 30 yard मध्ये चेंडूला अडवलं तोपर्यंत मात्र वेळ मिळाली सिंगल धाव कंप्लीट करण्याची. षटक क्रमांक 2 मित्रांनो मैदानात समाप्त होत आहे आणि धाव फलकावर 19 धावा 19 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. मैदानावरती आपण पाहतोय मुळगाव संघाची धाव संख्या. येस डीजे पुष्पाचा फ्लेवर आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती सुद्धा गोलंदाजी मार्क वरती कुशाल आला. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर षटकार आला. फलंदाज हावी होत होता मात्र त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळाला. या वेळेस साठी अरबाज गोलंदाजी मार्ग वरती आलाय आणि पहिल्या चेंडू वरती गडी बाद करताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का देतोय मुळगाव टीमला फलंदाज प्रशांत. तंबूच्या आश्रयाला जातोय. साथ देताना पाहायला मिळेल चेतन आणि नवीन फलंदाज मैदानावरती प्रथमेश. प्रथमेश आणि चेतन ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. संघाची
बाजू सावरावी लागेल, डाव सावरावा लागेल, बुडतं जहाज तरुण न्यावं लागेल आणि सामना जर जिंकायचा असेल तर अभूतपूर्व कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी मार्गवरती अरबाज पहिल्या चेंडूवर, पहिला आदरा द्या, त्यानंतर फुलटो चेंडू लोवर फुलटो. टिपताना मात्र यावेळेस अपयश आलं, बारक्याच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक चांगला फिल्डर आहे, सीमारेषेवरती नेहमी फिल्डिंग करत असतो, मात्र आज झेल टिपण्यात अपयशी पाहायला मिळाला. रोषणाई आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, नाईटची ही मॅच, रजनी क्रिकेटचा हा थरार आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं असेल तर या संपूर्ण माळरानाचं रूपांतर एक वेगळ्या आणि मोठ्या स्टेडियम मध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ही भव्य दिव्य क्रीडानगरी आपल्या क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडानगरीमध्ये रंगलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम अर्थात जोबेली चषक 2022 हा थरार. अरबाज पुन्हा एकदा राईट आर्म ओर द विकेटनं यावेळेस हा सुद्धा जबरदस्त वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. बॅट स्विंग केली जाते, बॅटला मात्र चेंडूचा स्पर्श होत नाहीये, चेंडू निघून गेला विकेट किपरच्या स्वाधीन. कुठल्याही प्रकारची धाव नाही, शून्य धावांसाठी. जबरदस्त गोलंदाजी अरबाज, अष्टपैलू खेळाडू आहे, कुळगाव संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही बाजूला चेंडू वळवण्याची कला अवगत असलेला हा गोलंदाज. 10-12 पावलांचा रनअप आहे आणि त्यानंतर फेकला जाणारा हा चेंडू आपण पाहतोय. प्रचंड खांद्यामध्ये पोटेन्शियल, चेंडू फेकत असताना मात्र प्रचंड वेगानं रिलीज करतोय. यावेळेस गॅप सिलेक्शन आहे, मात्र फिल्डर येतोय ग्राउंड कव्हर करून चेंडूपर्यंत पोहोचलाय. चेंडूला अडवण्यात यश मिळालं आणि एकच धावेवर समाधान पाहायला मिळतंय. राजक्रीडा मंडळ कुळगाव, गोलंदाजी असेल, फिल्डिंग असेल, या दोनही आघाड्यांवरती अगदी चांगली कामगिरी आपल्याला अद्यापर्यंत पाहायला मिळतीये. धावफलकावरती नजर मारली तर आपल्याला पाहायला मिळतील 21 धावा. आमच्या समवेत सन्माननीय प्रेमजी धुळे सर, ज्यांच्या शुभ असते. स्कोर कार्ड असताना आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच यावेळेस हा चांगला चेंडू, कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडं. षटक क्रमांक 3 मैदानात समाप्त होत आहे. धावफलकावरती 21 धावा, 21 ऑन द बोर्ड. यस डीजे. जोबेली चषक 2022 हा थरार मित्रांनो, संपूर्ण जोबेलीकरांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेला चार चंद्र लावण्याचं काम केलं जातंय, ज्या आवाजानं खऱ्या अर्थानं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाची गेली कित्येक वर्ष सेवा केली आहे आणि आजही अगदी त्याच अदबीनं त्याच उंचीनं सेवा करताना जो आवाज आपल्याला पाहायला मिळतोय, सन्माननीय रोशनजी संते सर यांना आपण आज ऐकतोय. त्याचबरोबर मानकिवली गावचा गोड आवाज, यंग डॅशिंग डायनॅमिक व्हॉइस आपण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच राहुलजी चव्हाण सरांना आपण पाहतोय, त्यांचा आवाज आपण ऐकतोय. खऱ्या अर्थानं या आवाजाने या संपूर्ण स्पर्धेला चार चंद्र लावण्याचं काम केलं जात आहे आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वाची घोषणाबहल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, जोबेली गावाला पडलेलं एक गोड स्वप्न, ज्या आवाजानं खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्व गाजवायला सुरुवात केली आणि आजही ज्या आवाजाशिवाय टेनिस क्रिकेटची स्पर्धा होणं नेहमीच शक्य नसतं. सन्माननीय बदलापूरची मुलुक मैदानी तोफ मॅडी सरांना आपण ऐकतोय आणि ज्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं मला सुद्धा सेवा करण्याची संधी मिळतीये. जाऊया मैदानावरती. षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात, शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अविनाश भोईर, कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू, बॅटची कडा, विकेट किपरच्या मागे, फिल्ड थँक्यू सो मच. नक्कीच लई दिसानं भेट झाल्यानंतर अगदी मनाला चांगलं वाटत असतं. आज खऱ्या अर्थानं आमचं प्रेम आमच्या माईकवरती, आज बऱ्याच दिवसानंतर माईकची सेवा करण्याची संधी मिळतीये आणि खऱ्या अर्थानं मनाला आज समाधान लाभतंय. मैदानावरती आपण पाहिलं असेल अविनाश गोलंदाजी मार्कवरती आला आणि पहिल्या चेंडूवरती पहिला आदरा देताना पाहायला मिळतोय. आपला स्वतःचा पहिला गडी टिपलाय. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडं. फलंदाज प्रथमेश तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानात कुमार, उजव्या हाताचा बॅट्समन, स्ट्राइक वरती तयार. यावेळेस अविनाश बोटांची जादू फिरवण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. अपटमच्या जास्त बाहेर पंच आमच्याकडे वळाले आणि चेंडूला वाईट घोषित केलाय.
पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सन्माननीय कुणालजी पेनकर सर, त्याचबरोबर सन्माननीय संदेश जी किस्मतराव सर, या पंचांना आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेचं आणि या संपूर्ण टूर्नामेंटचं कव्हरेज केलं जातं. जबरदस्त पंचगिरी अद्यापर्यंत राहिली आहे. पुन्हा एकदा अविनाश गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस फिरून खेळलेला फटका बॅटवर व्यवस्थित आलाय का हा प्रश्न. एका पाठोपाठ एक गडी तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, खेळपट्टीवरती लागलाय वनवा. जंगलामध्ये वनवा लागल्यानंतर आपण पाहत असाल एकही प्राणी मय जंगलामध्ये थांबत नसतो. त्याच पद्धतीची परिस्थिती काहीशी खेळपट्टीवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर पाहिला असाल तर एक जबरदस्त धारदार अटॅक पाहायला मिळतोय. कुळगाव संघाच्या बाजूने आपण पाहतोय गोलंदाजी अतिशय चांगली आहे आणि या वनव्यामध्ये एकही फलंदाज थांबायचं नाव घेत नाहीयेत. एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत. कुमार तंबूच्या आश्रयाला गोल्डन डकचा शिकार. त्यानंतर मात्र आकाश साथ देताना पाहायला मिळेल. चेतनजी स्ट्राईक वरती तयार. स्ट्राईक वरती फलंदाज आकाश. या वेळेस हा सुद्धा फटका चांगला आहे का नाही. फिल्डर तेजस मेहर सीमा रेषेवरती पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की एक चांगला झेल. 10-12 पावलांचं ग्राउंड कव्हर केलं. वेगानं चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं जात होता आणि अशा वेळेला एक जबरदस्त कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळाली. मित्रांनो, मैदानावरती मेहनत करतोय. आपण पाहत असाल नेहमीच आयपीएल सध्या चालू आहे. रवींद्र जडेजाला आपण पाहत असाल कधी कधी खराब असतो एक एक दिवस फिल्डरचा. आज आपण जे रवींद्र जडेजाला सुद्धा झेल सोडताना पाहिलं. या वेळेस हा फटका पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट. डीप मिड विकेटला फिल्डर आहे. चेंडूला अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अडवलंय फलंदाज. या वेळेस जास्तीची धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र ही घाई संकटात नेतीये. फलंदाज धावबाद. अविनाश भुईर गोलंदाजी मार्क वरती. काय गोलंदाजी करतोय. कौतुक व्हायलाच हवं. सातत्यानं चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या अनुभवाची शिदोरी मैदानात खोलत असताना पाहायला मिळतोय. अविनाश भुईरच्या माध्यमातून ही जबरदस्त गोलंदाजी मैदानात आपण पाहतोय. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस फलंदाजांचा असतो, मात्र फलंदाजांच्या पायात बेडा ठोकणारी गोलंदाजी. या वेळेस सुद्धा हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅट वरती व्यवस्थित येत नाहीये. सिंगल धाबेवरती मानावं लागेल समाधान. एका धाबेची बरी येते स्कोर काढला. एका धाबेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 24 आकड्यावर 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावर. कुळगाव विरुद्ध मुळगाव अशी मॅच चालू आहे. मित्रांनो, द्वितीय फेरीतील ही मॅच आपण पाहतोय. एकापेक्षा एक सरस टीम आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. द्वितीय फेरीमध्ये प्रवेश मिळवलेले हे दोन संघ एकमेकांच्या समोर खेळतायत. कुळगाव विरुद्ध मुळगावाची मॅच. या वेळेस सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा विकेट किपरच्या हातात सोपा झेल. अविनाशला अजून एक यश. फलंदाज बाद. होतोय कुळगाव विरुद्ध मुळगाव अशी मॅच. 4 षटकांचा पूर्वार्ध समाप्त झालाय.
कुलगाव टीम ने जमवल्या चार षटकांमध्ये 24 धावा 24 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान असेल मैदानावरती नक्कीच द्वंद्व पाहायला मिळेल कारण क्रिकेटची मॅच काटी की टक्कर मैदानावरती नक्कीच पाहायला मिळेल वो चाय ही क्या जिसमें शक्कर ना हो वो मैच ही क्या जिसमें काटे की टक्कर ना हो मैदानावरती कुलगाव विरुद्ध मुळगाव मॅचला जशी सुरुवात होईल 24 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान असेल सो मच सोमनाथ खाडे सर अप्रतिम समालोचन आपण ऐकलं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं गेलं तर स्वरांश इलेवन मुळगाव या टीमने थोडंसं निराश केलं ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये खेळ केला होता त्याप्रमाणे खेळ झाला नाहीये या दुसऱ्या सामन्यामध्ये कारण की पहिल्या सामन्यामध्ये बनवले होते 77 धावा 5 षटकांमध्ये आणि या सामन्यामध्ये बनवल्यात 4 षटकांमध्ये फक्त 24 धावा त्याचं कारण की गोलंदाजी ही खूप चांगली झाली ती म्हणजेच कुलगाव या टीमच्या माध्यमातून कुलगाव आणि मुळगाव हे दोन संघ आमने सामने आहेत या 20 लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे वाईड बॉल येतोय धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 2 धावा धावफलकावरती चेतन कदम आहेत गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय या पहिल्या षटकामध्ये स्ट्राइकिंग फलंदाज अरबाज शेख यावी सबमरीन डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट कीपरच्या हातामध्ये विसावतोय डॉट बॉलची समाप्ती षटक क्रमांक हे पहिलं मार्गस्थ आहे 24 चेंडूंमध्ये 25 धावांचं लक्ष्य आहे लक्ष्य छोटंसं आहे परंतु क्रिकेट आहे क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे चांगला चेंडू आहे गतीमध्ये परिवर्तन चेंडू पडल्यानंतर आत्मधे येतोय ऑफ ब्रेक केलं होतं संदेश किस्मतराव सर आणि कुणाल पेनकर सर हे दोन ऑफिशियल पंच आहेत आजच्या रात्रीसाठी आजची ही पहिली रात्र आहे आणि एक दिवस मला देखील समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय खास करून करण धुळे असतील महेंद्र धुळे असतील रोशन धुळे असतील या सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय संपूर्ण ग्रामस्थ मंडळ जोविली यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय लेग बायच्या स्वरूपात एकदम ॲड होते स्कोर कार्डमध्ये आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 3 धावा धावफलकावरती आहेत स्ट्राईक इन फलंदाज या 20 सिद्धेश राऊत या 20 बॅकफुटला आले होते स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसलाय टॉट बॉलची समाप्ती चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी या पॉवरप्लेच्या षटकामध्ये गोलंदाज चेतन कदम करतोय आपल्या टीमसाठी कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच स्वरांश इलेवन मुळगाव हा संघ फुल टॉच चेंडू आहे ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक धाव झाली कम्प्लीट खूप चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी एकाच धावीवरती समाधान मानावं लागतं धावसंख्या एकने पुढे सरकेल 4 धावा धावफलकावरती
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे चार, बनवायचे 25 धावा, 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे। जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि फाइट करेल ओम कोंडेश्वर भोज या टीम समोर, ज्या संघाने आजच्या रात्रीमध्ये 2 सामने जिंकलेत। दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना सुरू आहे। एका बाजूला राज क्रीडा मंडल कुळगाव आणि त्यांना फाइट करतोय स्वरांश 11 मुळगाव। 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे। संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये सिद्धेश राऊत आणि फलंदाज अरबाज शेखने। 49 धावा बनवायच्या होत्या पहिल्या मॅच मध्ये आणि 2.1 षटकामध्ये तो सामना फिनिश केला होता। तब्बल 17 चेंडू राखून तो सामना जिंकला होता। दोन्ही संघांनी पाहिलं गेलं तर एकतर्फी सामने जिंकलेत पहिल्या फेरीमधील। गोलंदाज या 20 येतोय महेश या दुसऱ्या षटकामध्ये। चेतन कदमने खूप चांगली गोलंदाजी केली आहे। या 20 सुरे फटका धावसंख्या 10 आणि आता मात्र 15 धावांची गरज आहे। एक मोठा फटका आणि समीकरण सोपं झालंय। हाफ ट्रॅक सो मच। बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत आणि या सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय। धावसंख्या 6 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल। 16 आकड्यावरती जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे। बॅटच्या हातली कडा आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय येस्टनच्या पाठीमागे। डॉट बॉलची समाप्ती। ओम कोंडेश्वर भोज या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे। आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे आपण। शंकरजी पाटील जे संघनायक आहेत। अजून एक चांगला स्ट्रोक पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर अरबाज शेखचा बल्ला बोलला आणि या मॅचमध्ये सिद्धेश राऊतने खूप चांगली बॅटिंग केली। या 20 चांगला चेंडू आहे। सुरे गोलंदाजी आणि डॉट बॉल येतोय। 13 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावांची गरज आहे। विजयाच्या उंबरठ्यावरती विजयाच्या समीप आपण पाहू शकाल या 20 कुलगाव या टीमला। या 20 चांगला स्ट्रोक आहे और द बॉलर हिट खेळतायत। एक धाव झाली कंप्लीट आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 23। जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे। चेंडू शिल्लक येत 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे।
या 20 लाइन पावी लागेल। शॉट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षकाला बीट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि सामना झालाय फिनिश। सामना जिंकलाय